व्याख्यान श्रावण शेषाचे पंचमुखी गौरा पार्वती हरबरार जय श्री गुरुदेव। पंचमुखी गौरा पार्वती हर बुला हर हर महादेव। प्रिय भक्त जनांनो, व्याख्यान श्रावण शेषाचे आणि ही व्याख्यानमाला आपणासमोर सादर करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतो की आपण यांना स्वीकार कराल हीच अभिलाषा बाळगतो। निसर्गरम्य अशा सातपुडा स्थित महादेव डोंगर पर्वतांच्या पाच रांगांमध्ये श्री भोलेनाथ शिवशंकराचे वास्तव्य झाल्याची पूर्व प्राचीन आख्यायिका आहे। यावरून या भागाला पचमढी असे नाव पडले असावे। पचमढी हे थंड हवेचे स्थान पूर्वीच्या मध्य प्रदेशाची उन्हाळी राजधानी होय। तसेच याच भागात मोठ्या प्रमाणावर वनौषधी सुद्धा सापडते। अस्थमा दमा आणि अशा इतरत्र रुग्णांसाठी हे स्थान अतिशय आनंददायी आहे। पचमढीपासून अंदाजे 20 किलोमीटर अंतरावर डोंगर कपारीत श्री नागद्वार स्वामींची यात्रा भरते। येथे शिवांची वा शंकराची कुठल्याही प्रकारची प्राचीन मूर्ती प्रतिष्ठापित नाही, परंतु वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय थांग पत्ताच लागू शकत नाही अशा स्थळी वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या फणीवर्धर श्री नागनाथांच्या पूर्व प्राचीन मूर्ती आढळून येतात। तसेच ही भूमी श्री शिवाच्या वास्तव्याची वा तपश्चर्याची पावन भूमी म्हणून पूजनीय असल्यामुळे भाविक शिवभक्त श्री नागद्वार येथे दर्शनास येतात। मनात श्री शिवशंकराची प्रतिमा साकारून मनोभावे शंकराचे पूजन करतात। श्री भोलेनाथ शिवशंकर हे भक्तांच्या नवसाला पावणारे आहे अशी भावना यात्रेकरूंची असल्यामुळेच लाखोंच्या संख्येने या नागद्वार यात्रेला लोक येत असतात। श्री नागद्वार हे नवनाथांपैकी एक नागनाथ किंवा नागेश्वर यांचे पावन पवित्र क्षेत्र आहे। नागपंचमी, राखी पौर्णिमा, नवरात्र, कार्तिक, वैशाख महिन्याची पौर्णिमा व महाशिवरात्रीचे वेळी येथे मोठ्या प्रमाणावर यात्रा भरते। पुरातन काळी छिंदवाडा जिल्ह्यातील बिरडी या गावामध्ये राहणारे दोन उभयंतांनी म्हणजे मैनाबाई व पती हैबतराव यांनी पुत्र प्राप्ती व्हावी या हेतूने श्री नागद्वाराला नवस केला व श्रावण नवसा श्रावण नावाचा त्यांना पुत्र। परंतु नवस केल्याप्रमाणे मैनाबाईने नवस फेडला नसल्यामुळे श्री भोलेनाथांनी दिलेले वरदान परत घेऊन त्या मुलाला आख्याचे मैदान काजरी गावाजवळील नीळगंगेच्या काठी भगवान शेष महाराजांनी दंश केला व त्याच ठिकाणी श्री श्रावण शेषाची मूर्ती प्रस्थापित केली। येथे भक्तजण मोठ्या प्रमाणावर येतात। पूर्वी या यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी कुठलीही व्यवस्था नव्हती। डोंगर कपारीतच भक्तजन राहत असत, परंतु आता अनेक ठिकाणी इतरत्र भागातून येणाऱ्या अनेक भक्तांनी सिमेंट पायऱ्या, टिनेचे सेड, लोखंडाच्या निशाण्या, पिण्याच्या पाण्याची सोय अशा अनेक सोयी उपलब्ध करण्यात आल्या। तसेच यात्रेंच्या वेळी भक्तांकरता जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून ठिकठिकाणी लंगर, भंडारे, प्राथमिक औषधोपचार केंद्र, शौचालय व भक्तजनांच्या कल्याणातून अन्नदानाची व्यवस्था प्रत्येक मंडळाकडून होत असते। हे सर्व दृश्य पाहता नागद्वाराची की बहुना भक्तजनांची आमच्या हातून काही सेवा घडावी या हेतूने सुप्रसिद्ध ढाकाकार श्री यादवराव कान्होलकर
रामकृष्णराव कान्होलकर व सहकारी देवाजी रामेकर, दिलीपराव गभने, गजाननराव केने, ताराचंद मौदेकर, श्रीरामजी गोंडाने आणि इतरत्र सर्व सहकारी मंडळाच्या सहकार्याने डहाकावर आधारित वेगळ्या स्वरूपाची गायनगाथा पुष्परूपाने आपणासमोर श्री नागद्वार स्वामी व श्री शिवशंकराच्या चरणी त्रिगुणात्मक बेल वाहून आशा व्यक्त करतो की ही आमची नगण्य व अल्पबुद्धीने साकारलेली भेट आपण स्वीकार कराल हीच अपेक्षा। पंचमुखी गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव। धन्यवाद। पंचमुखी गौरा पार्वती हर बोला हर महादेव। बोलो नागद्वार स्वामी के, बोलो चिंतामन बाबा की, बोलो चित्रशाला माते की, नमन गौरा पार्वती हर बोला हर महादेव। कि हे सच्चिदानंदा, कि हे सच्चिदानंदा निर्विकारा निरामय परम पुरुषा, कि हे आद्य ओंकारेश्वरा ज्ञान मार्गा परमेश्वरा, नमन तुला भगवंता। अनसुरगणाधिक करी निरंतर सेवा हो, अहो सुरगणाधिक बापा करी निरंतर सेवा, आणि अशा परब्रह्म स्वस्वरूप देवा, आणि वक्रतुंड ब्रह्मांड बुद्धीचा नायका, नमन तुला भगवंता। अन पंच शून्य त्र्यक्षर हो, अति पंच शून्य त्र्यक्षर, अन महापुराण वेद शास्त्र, अन महातेजाचे बापा कैसे टाकले बीज, नमन तुला भगवंता। अन प्रथम ओम ब्रह्मध्वनी हो, अति प्रथम ओम ब्रह्मध्वनी, अन कोणा पासून बापा कोण ज्ञानी, अन कैशा झाल्या निर्माण चारही खानी, नमन तुला भगवंता। अन या ब्रह्मांडा चिरंजना हो, अन कैशी काळली कारागिरी, आन बैसुनी एक विस स्वर्गावरी, नमन तुला भगवंता। अन गुरु आमचे तुकाराम हो, अन गुरु आमचे तुकाराम, अन भाऊ राम कृष्णा यादव राव करती गायन, अन श्री राम देवाजी ताराचन संगतीन, अन वाकोडी गाव आमचे राहन, अध्यात्माचा कळे ना अंत तुझा भगवंता, तुझा भगवंता, तुझा भगवंता हो।
राम तेरा न अध्यात्मा कड़े ना अंत कड़े ना अंत कड़े ना अंत श्रावण बाळाचा श्रावण बाळाचा गातो हकीकत आन छिंदवाड़ा जिल्ला बेरडी गावात जी अन जलम झाला खास श्रावण बाळाचा श्रावण बाळाचा श्रावण बाळाचा हो शाही भगवंत अन भक्त नाना परिचय करती नवस ठेवा पुण्याचा ठेवा पुण्याचा ठेवा पुण्याचा हो काळची गोष्ट अन मैना बाई आणि हैबतराव गेले पहाडीस अन पुत्रासाठी नवस केला नागद्वारास हो पुढे विस्ताराने ऐकायती हास मैनाबाईचा 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 हो Thank you.
वासिली मध्ये एक छोटस खेड बिरडी गाव म्हणून आहे आणि त्या गावामध्ये दोन उभयंत मैनाबाणी मैनाबाई आणि हैबतराव हे दोन उभयंत आनंदाने राहायचे. पण काय करता, परिस्थिती अतिशय हलाक्याची गरिबीची, पोटी त्यांच्या संतान नव्हते आणि म्हणून भक्तासवे भोलेनाथ पहाडीतील भोलेनाथ हे भक्ताला पावते, आपल्या नवसाला पावते म्हणून भक्तासमवेत हे पहाडीचे गेले आणि पहाडीमध्ये जाऊन त्या मैनाबाईने नागद्वाराला शेष महाराजांना नमस केला की हे भोलेनाथा, जर मला तुने एक पुत्ररत्न प्राप्त दिला तर मी त्या बाळाला घेऊन तुझ्या पहाडीमध्ये येईल आणि तुझ्या डोळ्याला मी काजळ भरीन आणि शेष महाराज मी माझ्या मुलाच्या गळ्यामध्ये टाकीन. अशा प्रकारचा त्या मैनाबाईने त्या भोलेनाथाला नमस केला. मग काय, भोलेनाथ प्रत्यक्षात भक्ताला पावणारेच आहे, ते भोलेनाथच आहे. त्या मैनाबाईला प्रसन्न झाले आणि मग पुढे हकीकत विस्ताराने ऐका. अशी कोण्या एक काळची गोष्ट अन मैनाबाई आणि हैबतराव गेले पहाडीच अन पुत्रासाठी नवस केला त्या नागद्वारास अन पुढे विस्ताराने ऐका घडलेला इतिहास. मैनाबाईचा 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 हो बैसले हो आज सभे मधे बैसले. अरे दादा तुम्ही भक्त जान ठेवा तुम्ही गाण्यावर ध्यान, गातो मी गाय अहो श्रावण व्याख्यान, अहो श्रावणाचे व्याख्यान पाये डाक घेऊन हो. आहो ते मैना नावाची हो आन मैना नावाची गाय अन जात कुणब्याची गाय होते बेरडेत नवरातीचा गहबत होता मरवाड्याच्या कामावरत अन घरी होती नाचारी संत ते न होती त्यास गा. अहो श्रावण महिन्यात हो आणि श्रावण महिन्यात भक्त जाते नग द्वारा मैनाबाई गेली सार करण्याला पोहा सार करून मैनाबाई आली घराला व पोहा सार करून मैनाबाई आले घराला पोहा सार करून मैनाबाई आले घराला. दिवसी हो न न न न न हाय आणि ते मैनाबाई
आपल्या भक्तांना सार करून जेव्हा आपल्या घराची आली आणि विचार करायला लागली आणि आता काय करावं, आपल्या पती महाराजांना आपण आपला विचार सांगितला पाहिजे. आणि म्हणून मैनाबाई पुढे काय म्हणते, कोणे एके दिवशी मैनाबाईने विचार केला, नवसनाग द्वाराशी केला, एक पुत्र दे दो देवा मला, काजळ लावीन डोळ्याला, काजळ लावीन डोळ्याला घेऊन मी येईल बाळाला. हो विंडोळ्याला घेऊन मी येईल बाळाला. हो आणि त्या मैनाबाईने असा नवस केल्यानंतर मग काय, प्रत्यक्षात भोलेनाथ भक्ताला पावणारेच आहे. आणि म्हणून भोलेनाथ त्या मैनाबाईच्या नवसाला प्रसन्न झाले. आणि तेथूनच काय घडलं, महिना पहिला पहिला लागलाय, महिना पहिला पहिला लागला, महिना पहिला पहिला भरलाय, महिना दुसरा दुसरा लागला, महिना तिसरा तिसरा लागला, महिना तिसरा तिसरा भरलाय, महिना चौथा चौथा लागलाय, लोटत चालले. आणि त्या मैनाबाईला दिवसा मागे दिवस पुढे होत चालले. आणि अशा परिस्थितीमध्ये पुढे काय घडलं विस्ताराने ऐका. अन झाला रोतो प्राप्त दिवस हो, अहो झाला ऋतू प्राप्त दिवस, दिवस आहो झाला ऋतू प्राप्त दिवस, दिवस चौथा नाले बाये तो जय, दिवस चौथा नाले बाये तो जय, अन वेळा घटका कोणती मुहूर्त सांगा सहज हो, चौथा दिवस हो, अन होता चौथा दिवस, शेजबाई मंदिरे केले, मोकळे केस हो जोडले, स्त्री पुरुषाचे गाठ पडले, समाविले बाळ क्षण एक घटका साधले हो, पुसेबाई शेजारणी बाईसी, मैनाबाई सांग मजपासे, पिवळी छाया तोंडा शिवाय, पिवळी छाया तोंडा सी गर्भ थांबला तो शिव,
थांबला तो से माय पिवळी छाया तोंडाचे गर्भ थांबला तो से हो मासी न कळे आवड निवड दुसरा महिना लागला आणि त्या महिनाबाईची काय अवस्था पुढे चालू झाली आहो दुसऱ्या मासी न कळे आवड निवड अन्न मज लागे ना गोड व शरीर माझ वाटते जळव वाटते जड लागे ना बळ व शरीर माझ वाटते जड अनती सयऱ्या मासी उर भार दिसतील फारे तिसरा महिना लागला त्या महिनाबाईला आहो ती सयऱ्या मासी उर भार दिसतील भारे पिवळी छाया तोंडावरी पिवळी छाया तोंडावरी वय रत्नवले पण शाबोले नगर च्या नारी रत्नवले पण शाबोले नगर च्या नारे वय रत्नवले पण शाबोले नगर च्या नारे वय चौथा लागला आणि त्या मैनाबाईला चौथा मास चालू झालेला आहे आता आवत वय त्या मासी पोट उच दिसते वो फार पोट उच दिसते वो फार गरम बिब्याचे फुल मैनाबाई न खोका उचार मा आणि पाचव्या महिन्यामध्ये त्या महिनाबाईची काय अवस्था झाली असेल जावे त्याच्या वंशात देवाकडे आपल्याला हे कळणार आहे का म्हणून पुढे काय म्हणते आहो पाचव्या मासी वडील जाऊ पुसाया लागली ननद पुसाया लागली माय खरं सांग महिनाबाई कुस तुझी उजवी भरली व संपूर्ण पाच महिने त्या मैनाबाईला भरले आहो झाले पाच हे मास भरून बाप्पा महिना सहावा लागला हर्षबाई सर्वासी झालाय पहिल्याने मैनाबाई गर्भ नक्षत्री समाविला व आणि आता त्या महिनाबाईला सहा महिने पूर्ण झालेले आहे आणि सहा महिने पूर्ण झाल्याच्या नंतर त्या स्त्रीची काय अवस्था होत असेल ज्याच त्यालाच कळे म्हणून आता त्या महिनाबाईला सातवा महिना लागला आणि सातव्या महिन्यामध्ये
नाजूक मैनाबाई कोमल मैनाबाईची अवस्था काय पुढे बघा। अवसात यव्या माझी माय मैनाबाई मा माझी माय मैनाबाई मा नको जाऊ तू पाण्याशी ओ मैनाबाई व नको जाऊ तू पाण्याशी माय मैनाबाई व विहिरीच्या वाटेन माय मैनाबाई माय या विहिरीच्या वाटेन माय मैनाबाई व बाय आहे मा आहे तोचे खुलवय बाय आहे मा आहे तोची खुलवय तुझा पाय घसरल माय मैनाबाई व आणि त्या शेजारच्या आया बाया त्या मैनाबाईच्या शेजारच्या आया बाया त्या मैनाबाईला म्हणून म्हणू लागल्या की हे मैना अगर तुला आता सातवा महिना लागलेला आहे आणि या सातव्या महिन्याच्या नाजूक अवस्थेमध्ये तू विहिरीवरती कशाला जाते ग कशाला तू पाण्याला जाते आणि म्हणून त्या शेजारच्या बाया त्यांना काय म्हणतात पुढे ऐका। गर्भी बाळा येते घर माय मैनाबाई व तुझा सहावा श्रावण माय मैनाबाई व तुझा हृदय माय हृदय नारायण माय तुझा हृदय माय हृदय नारायण व भोलेनाथ परमात्मा असून हा तुझा सहावा श्रावण आहे आणि प्रत्यक्षात हा नारायणाचा अवतार तुझ्या हृदयामध्ये शिरला आणि म्हणून या सातव्या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे त्या मैनाबाईला त्या शेजारण्या बायांनी पाळणा केला त्या बाईला पाळण्यामध्ये टाकले आणि त्या सातव्या मासी मैनाबाईची काय काय पुढे अवस्था झाली आहे का। या सात यव्या माझी माय मैनाबाई व या सात यव्या माझी माय मैनाबाई माय चुडा भर माय भर तो हिरवाव न चुडा भर माय भर तो हिरवाव काय झालं आहो या सात यव्या मासी हो आहो सात यव्या मासे घरोघरे जेवायाचे नेते चौक रांगोळ्या व भरते
वर बाय पाठव ठेव देव विस्तारिले ताट साठोळेत साखर भर देव पूरण हो अन चारोळीच पूरण कणके दुधामध्ये व भिजवले बायेचे विच्छा पुरवले वर बाय साखर सोडले वय मोती तुऱ्याचे लाडू ठाये ठाये जिलबी वाढली व महिन्यामध्ये त्या मैनाबाईला लाडू जलेबीचं जेवण चौक रांगोळ्या भरून त्या मैनावंतीचा सातवा महिना अशा प्रगतीने अशा परीने साजरा करण्यात आला. महिना सातवा सातवा भरला महिना सातवा सातवा भरला महिना सातवा सातवा भरलाय महिना आठवा आठवा लागलाय महिना आठवा आठवा भरलाय महिना नववा नववा लागलाय महिनाबाईला पुत्र रत्न प्राप्त होण्याची वेळ आली आहे. अन गुलाबी काठाची हो अन गुलाबी काठाची साडी लाल रंगवली हिरवी चिल्लारी नेसली माय झाले व नव महिने वेळ बाय प्रसुदीची आली व महिनाबाई परसुद झाले महिनाबाई परसुद झाले व महिनाबाई परसुद झाली माय बायला बाळ जल मिलावय बायला बाळ जल मिला माय बाळ जल मिलाव आनंद आई बापाचे झाला माय आणि त्या महिनाबाईला पुत्ररत्न प्राप्त झाला आणि हैबतरावांना सुद्धा त्यावेळेस आनंद झाला. शेजारा शेजारा पाजारामध्ये सुद्धा आनंद झाला आणि त्या बेर्डी गावामध्ये मग काय अहो प्रत्यक्षात नंदनवन फुललं आणि मग बाळाचा पहिला दिवस होता.
बाळाचा पहिला दिवस होय, बाळाचा पहिला दिवस गाय, बाळाचा पहिला दिवस होय, बाळाचा पहिला दिवस, बाळाचा पहिला दिवस माय, भरताराले माय, मैनाबाई बोले व भरताराले वय, मैनाबाई बोले भरताराले माय, जावे मने सुय निघराले माय, जावे मने सुय निघराले वय, जावे मने सुय निघराले माय, बाईचा भरतार ओठला वय, गेला मने सोय निघराला माय, सोयने बोलावून आणले माय, सोयने बोलावून आणली वय, सोयने बोलावून आणली माय, अन बाळाचा पहिला दिवस, अन तीन बापा रोजाचे पेंजरे, अन पाच रोजाचे पाचवी सटवी येर झारा करी, सटवी ब्रह्म्याच अक्षर लिहिलं तुझ्या गा तुझ्या गा देवात, लिहिल तुझ्या गा तुझ्या रे देवात, लिहिल तुझ्या गा तुझ्या रे देवात, बाळा तुला नाही गा नाही चुकणार, आन साता रोजाचा विंटाळ, अन बारा रोजाच बारस होय, सात मने रोजाचा विंटाळ, अन बारा रोजाच बारस होय, अन ठरवलं हो मातेन, अन ठरवलं बाळाच्या पित्यान, आणि तेव्हा हैबतराव अति आनंदामध्ये येऊन ब्राह्मणाच्या वाड्याला गेले आणि पंचांग बघायला लागले. त्या जोशियाच्या वाड्यामध्ये जाऊन जोशी दादाला काय म्हणाले, अन माझ्या जोशिया तू दादा गाय, रे माझ्या जोशिया तू दादा रे, काढावे पोतिया पंचांग गा, पंचांग गाय, काढावे बाळायचे नाव, काढले बाळायचे नाव गाय. आणि काय विचारता राजे हो, अहो त्या पंचांगामध्ये पाहून प्रत्यक्षात भोलेनाथाचा अवतार त्या हैबतरावांच्या पोटी जन्माला आला आणि त्या बाळाचे नाव कुंभराशीवरती निघाले आणि त्या बाळाचे श्रावण नाव ठेवण्यास त्या हैबतरावांना त्या जोशी यांनी सांगितले. आणि तत्क्षणी हैबतराव तिथून आपल्या वाड्याला आले. अन मैना बाईला विचारू लागले होय, आणि त्या मैना बाईला सांगायला लागले की हे मैने, अग आपल्या बाळाचे नाव श्रावण ठेवजो. आणि श्रावणाचे नाव ऐकता क्षणी मैनाबाई मनामध्ये अति उत्साहित झाली, आनंदात झाली आणि तत्क्षणी बारस करण्याचा निश्चय त्यांनी केला.
हालत गरिबीची, परंतु बारसं करायचं म्हटलं की मोहल्ल्यातल्या गावातल्या नातेवाईकांना सर्वांना बोलावलं पाहिजे. आणि म्हणून त्या मैनाबाईने आणि हैबतरावांनी विचार केला आणि आता निश्चय त्या बारशा ठरवला, तारीख ठरवली, दिवस ठरवला आणि आपण पत्र कोणाला पाठवायचं हा विचार मनामध्ये करायला लागलं. पत्र धाडू मी कोणाले होय, न पत्र धाडू मी कोणाले गाठ, न पत्र धाडू मी कोणाले होय. पत्र धाडू मी कोणाले होय, न पत्र धाडू मी कोणाले, न पत्र धाडू मी कोणाले गा. शंकर आले होय, त्या भोले शंकर आले, त्या भोले शंकर आले गा. तुम्ही ये जाबार शाले भगवानादी, तुम्ही ये जाबार शाले भगवानादी. पत्र धाडो मे कोणाले, पत्र धाडो मे कोणाले हो. त्या चवऱ्या बावाले होय, त्या चिंता मन बावाले, आणखी पहाडीच्या देवाले गा. आणखी पहाडीच्या देवाले, आण त्या चित्रशाळे मातेले हो. न तुम्ही ये जागा ये जा बारशाले, तुम्ही ये जागा ये जा बारशाले. पत्र पाठवले पण आपल्या नातेवाईकाला पत्र पाठवणे सुद्धा अगत्याचं आहे, नाही का? आणि म्हणून विचार केला, पत्र धाडू मे कोणाले हो, अहो धाडू मी कोणाले, आण बाळाच्या माम्याले, अहो बाळाच्या माम्याले, आण बाळा मावशाले, आन काकाया चुलत्याले, आहो दोस्ताया मित्राले, आन गणाया गोताले. तुम्ही ये जा बारशाले भगवानादी, तुम्ही ये जा बारशाले भगवानादी. आणि सर्व गावोगावी पत्र पाठवले, सर्व नातेवाईकांना पत्र पाठवले, गावामध्ये सर्वांना बोलावण्यात आलं आणि निश्चय बारशाचा केला. आणि बारशा करता सर्व आजूबाजूच्या आया बाया शेजारणी सर्व जमल्या आणि त्या मैनाबाईच्या घरी, त्या हैबतरावांच्या घरी अति आनंद उत्साहाला. आणि बारस म्हटलं की बाळाला पाळण्यात टाकणं, म्हटलं म्हणजे त्या शेजारणी बाया पाळणा म्हणणार. आणि म्हणून एक पाळणा आपल्या समोर मी सादर करीत आहे.